लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष चालणार हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी या योजनेबाबत स्पष्टीकरण दिलंय. योजनेमध्ये 1,30,00,000 अर्ज ग्राह्य धरण्यात आलेत असंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे. तर अजितदादांना बहीण नाही तर बायकोच लाडकी वाटत होती असं मेहबूब शेख यांनी या ठिकाणी प्रश्न केलेला होता, निशाणा साधलेला होता. त्याच्यावरून आता अजित पवार यांनी हे उत्तर दिलं आहे. लोकसभेमुळे त्यांना आता लाडकी बहीण लाडकी वाटू लागली असा हल्लाबोल मेहबूब शेख यांनी केला. विरोधक आमच्यावर टीका करतात, ते म्हणतात ही कसली योजना आणली, चुनावी जुमला म्हणून सांगतात. माय माऊलींनो, मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. हा अजित दादाचा वादा आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी शब्द कधी फिरवणार नाही. ही योजना पुढे वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची, तशा प्रकारचं नियोजन मी अभ्यास करून ती मांडलेली आहे, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. आता लाडकी बहीण काढली. खर तर हे लाडक्या बहिणीचं योजनेचं सगळं श्रेय हे बारामती लोकसभेतल्या तमाम 72 मतदाराला आहे. ह्यांना बहीण लाडकी आहे असं कधी वाटतच नव्हतं. ह्यांना बायकोच लाडकी वाटत होती, पण निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं की बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे. दादा, तुम्ही विकास केला, पण तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी उपलब्ध करून दिली? जर शरद पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं, मंत्री केलं नसतं, तर तुम्ही कसं काम करू शकला असता? एकच वादा अजित दादा घोषणा द्या म्हणून 6 तारखेला सांगावं लागतंय. दादा, आता एकच घोषणा तुमच्यासाठी आहे, एकच वादा आणि फसले दादा, अशी तुमची अवस्था झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणींना 1,500 रुपये द्यायची घोषणा तुम्हाला पचनी पडत नाही, तुम्हाला तो त्यांच्या बद्दलचा आदर वाटत नाहीये, त्याच्यावर तुम्ही टीका करताय, त्यांच्यावर नाव ठेवताय. महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या तोंडात एकही घास जाऊ नये हा यांचा मनोदय आहे. सरकार हे जनतेचं आहे, आम्ही जनतेसाठी वाटेल ते करू, परंतु जनतेसाठी त्यांना दूर आम्ही साधणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जनता तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. मी तुम्हाला या निमित्ताने एक राज्य शासनाची महायुतीच्या सरकारची प्रतिनिधी म्हणून सांगते की ही योजना महायुतीच्या सरकारनी कायम स्वरूपी चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणलेली आहे. ही कधीही योजना बंद होणार नाही. त्याच्यामुळे ज्या सरकारनी आपल्यासाठी ही योजना आणली त्यांना अधिकाधिक पाठबळ देणं जे टीका करतात ना की निवडणूक झाल्यावर बंद होणार आहे, त्यांना म्हणाव बजेटचा अभ्यास करा, अर्थसंकल्पाचं व्हाईट बुक बघा. त्या व्हाईट बुक मध्ये या योजनेसाठी 2025 पर्यंत जेवढे पैसे लागणार आहेत ते सगळ्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे. त्यामुळं ज्यांना हे बघवत नाही जे आमच्या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत, ते सावत्र भाऊ अशी टीका करायचा प्रयत्न करतायत. माझ्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांच्या टीकेकडे बिलकुल लक्ष देणार नाहीत. त्या सावत्र भावांना त्यांची जागा आमच्या लाडक्या बहिणी येणाऱ्या काळात दाखवून देतील. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.